हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मस्त. मी पण छान आहे. आता शाळा चालू झाल्यात आजपासून सगळे मुलांच्या, त्यामुळे मुलांशी संबंधितच काहीतरी आपण टॉपिक घेऊया. आज मी टॉपिक घेणार आहे, मुलांना आपण पॉकेट मनी द्यावी का नाही. काही पालक म्हणतात नाही हो, एस्पेशली शाळकरी मुलांना पैसे दिले की त्यांना काही कळत नाही हो, वाटेल तसं खर्च करतील, काही समजत नाही त्यांना. पण काही लोकांचं मत आहे नाही द्यावी. आणि सर्वांचं म्हणजे जास्त करून लोकांचं किंवा शास्त्रज्ञांचं मत आहे, आपण मुलांना पॉकेट मनी द्यावी. पॉकेट मनी दिलं की काय होते? मुलांना पण पैसेचं महत्त्व कळते, किंवा पैसे कुठे खर्च करायचे, कुठे खर्च करायचे नाही हे मुलांना समजायला लागते. पैशाचं व्यवस्थापन त्यांना कळते. आणि असं काही हो, आपण शाळकरी मुलांना पैसे देऊन असं किती देणार? लिमिटेडच देणार. त्यामुळे त्यातनं जरा इकडे तिकडे झालं तरी त्यातनं ते खूप काही शिकू शकतील. आता पैसे किती द्यायचे? काही पालक म्हणतील नाही हो मॅडम, मुलांना पॉकेट मनी म्हणून किती द्यायचे हे सांगा ना. हे बघा, पॉकेट मनी म्हणून हे आपण आपली परिस्थिती आणि मुलांच्या नीड्स हे दोन्ही समजून घेऊन त्याच्याप्रमाणे पॉकेट मनी त्यांना द्यायची. आणि हे पैसेबाबत पण पालक आणि मुलं दोघांमध्ये स्पष्टता पाहिजे. स्पष्टता पाहिजे म्हणजे तर मूल कशासाठी ते पैसे खर्च करणार? हां, नो डाऊट त्याला इंडिपेंडन्स आहे आपण द्यायचं, तरी तो खर्च कशासाठी करणार हे त्याला कळायला पाहिजे. आता काही मुलांना मी विचारलं की ते म्हणतात हो नाही मॅडम पैसे पाहिजेत, आमची सायकल कुठे पंक्चर झाली, सायकलवरनं जाणारी मुलं असली की पाहिजे, किंवा कधी काही गरजेचं काही आम्हाला वाटलं तर घ्यायला आम्हाला पैसे पाहिजे. त्यामुळे मुलांचं मत पण मी जाणून घेतलं. मुलांचं पण म्हणणं आहे त्यांना पॉकेट मनी ही पाहिजे. आणि ह्या पॉकेट मनीमुळे काय होते? मुलांना मनी मॅनेजमेंट कळते. एकदम मोठं झाल्यावर एकदम काही कळत नाही हो, त्यामुळे छोटं असताना आपण मुलांना मनी मॅनेजमेंट न कळत हे पॉकेट मनीमुळे न कळत शिकवू शकतो. आणि मुलांना पण ह्याच्यामुळे खूप काही कळते हो. आता माझी नात एकदम छोटी आहे, 5-6 वर्षाची, तिला मी पॉकेट मनी म्हणून देते की तिला आता की ती अगदी मोजके अगदी 10 रुपये वगैरे पॉकेट मनी तुला घे काय करायला ते म्हणून देते. तिनं काही खर्च केली नाही ना, तर ती काय म्हणते आजी 20 तारखेला बाबांचा वाढदिवस आहे का नाही, तेव्हा मी लेसचं पाकिट बाबांना गिफ्ट म्हणून घेणार आहे. हे बघा की तिचं मत किती छान आहे. म्हणजे पॉकेट मनी दिलं म्हणजे मुलं बिघडतात असं काही नाही हो. मुलं आपल्याला हवं तिथे हवं तर खर्च करायला शिकतात. आणि पैसा हा मिळवणं कसं एवढा इझी नाही आहे, त्यामुळे पैशाचं व्हॅल्यू हे सुद्धा मुलांना कळते. त्यामुळे आपण सर्वांनी मला तरी वाटते मुलांना पॉकेट मनी द्यायलाच पाहिजे. आणि तुमची पण काही मतं असली तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हे पॉकेट मनी आपल्याला आपण मुलांना देतो त्यामुळे काय होते माहिती का? मुलांना पण जबाबदारीनं वागायला कळते हो. त्यांना पण स्वतःला काहीतरी इम्पॉर्टन्स आपल्याला पण मिळालेगत वाटते. आपल्याला पण आई बाबा इम्पॉर्टन्स देतात, आपण पण कोणतरी आहोत म्हणून त्यांना कळते. आणि त्याच्याशिवाय त्यांना पॉकेट मनी देताना आपण त्यांना सांगायचं हे पैसे तुम्ही काय खर्च करता काय करता ह्याचा हिशोब ठेवा. खर्च तुम्हाला पाहिजे तिथे करा, पण त्याचा हिशोब ठेवा. त्यामुळे त्यांना हिशोब ठेवणं हे सुद्धा कळते. आणि त्याच्यामुळे त्यांना ती थोडीफार आत्मनिर्भर होतात, थोडीफार त्यांना आत्मविश्वास वाटतो. आणि मेन म्हणजे त्यांना पैसा कुठे खर्च करायचा कसं करायचं हे पण कळते, किंवा काही घेतलं की एवढे पैसे झाले
ते आपल्याला सुट्टे पैसे दुकानदार परत देतो, त्यांना किती पैसे दिले आणि बरोबर का, हा हिशोबसुद्धा त्यांना ते पॉकेट मनीमुळे कळतो। त्यामुळे आज माझं तरी मत आहे, मुलांना आपण पॉकेट मनी द्यायला पाहिजे, आणि किती द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा। मी म्हटलं तुमचे याचे प्रमाणे, कौटुंबिक याचे प्रमाणे आणि मुलाचे नीड्स प्रमाणे ठरवतं, आणि त्याच्यामुळे मुलांना मनी मॅनेजमेंट कळते। आणि मला वाटते हे एक चांगली संकल्पना आहे। आता आजपासून मुलं शाळेला जायला लागलीत, बाहेर जायला लागलीत, तर नाही काही गरजा असू शकतात, त्यामुळे आपण त्यांना देऊन बघूया। अहो कधी चुकली तरी चुक, आपल्या हातातनं चुका होत नाही का हो, आपल्या हातानंही कधी कधी चुका होतात, पण आपल्याला कोणी विचारणारा नाही, पण मुलांना आपण विचारतो, विचारणारा आहे, हा प्रॉब्लेम येतो एवढंच। त्यामुळे आज आपण नवीन शाळा चालू झालेल्या दिवसापासून मुलांना देव्या आणि त्यांना व्यवस्थित हिशोब ठेवायला योग्य तिथे। फक्त मात्र एक लक्षात ठेवायचं, आपण मुलांना पॉकेट मनी दिला म्हणजे सोडून दिला, आपलं संपलं असं नाही आहे। आपलं त्याच्यावर वॉच पाहिजे, आपलं निरीक्षण पाहिजे, आपली जबाबदारी आहे ही, आणि आपली मुलं कसं खर्च करतात, काय करतात हे आपलं आपल्यालाही कळते, त्यामुळे आपलं कायम त्याच्यावर निरीक्षण पाहिजे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू, हॅव अ नाईस डे।